गटामध्ये असणारे नगरसेवक, झेडपीए सदस्य या सर्वांनी रिपब्लिक सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. एवढी आमची घोडदौड चाललेली आहे. आणि आज जे आमचं म्हणणं आहे की आंबेडकरी अनुयायी एकत्र करणं, आंबेडकरी संघटन एकत्र करणं, त्याला प्रचंड प्रमाणामध्ये आज रिस्पॉन्स मिळत आहे. आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की येत्या काळामध्ये हे जे काही गटातटाचं राजकारण आहे ते आंबेडकरी समाजामधून हद्दपार झालेलं आपल्याला दिसेल. आंबेडकरी समाजाला सत्ता आणि संपत्तीकडे नेणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी असणारे हे वेगवेगळे जे काही म्हणजे गट तट असतील, जे म्हणजे त्याला अडथळे आहेत, ते सर्व अडथळे पार करणं हे रिपब्लिक सेनेचं काम आहे. आम्ही नेत्यांचं ऐक्य मानत नाही, आम्ही आंबेडकरी समाजाचं ऐक्य, आंबेडकरी अनुयायांचं ऐक्य ही संकल्पना घेऊन चाललेलो आहोत. आणि मला एकंदर असं वाटतं की आंबेडकरी कार्यकर्ते, आंबेडकरी समाज कुठेतरी एकत्र येऊ पाहतोय आणि त्याला लवकरात लवकर यश येईल अशी मला अपेक्षा. संघटनेचं आजचं काम आहे की आंबेडकरी समाजामध्ये जी मरगळ आलेली आहे ती मरगळ झटकून आंबेडकरी कार्यकर्त्यांना, आंबेडकरी समाजाला स्वतःमध्ये जे मध्यंतरीच्या काळामध्ये संपूर्णपणे त्यांचा गेलेला एखादी आत्मविश्वास तो परत मिळवून देणे, त्यांच्यामध्ये आलेली मरगळ झटकवून त्यांना परत एकदा आंबेडकरी विचारांच्या दिशेने कामाला लावणे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. आणि आज मला त्याच्यामध्ये बरंचसं यश येतं असं मला वाटतं आहे. काही जण असं म्हणत होते की आंबेडकरी चळवळ संपली, परंतु इंदू मंचानंतर आज आंबेडकरी चळवळ या महाराष्ट्रामधली प्रमुख चळवळ होत आहे असं एकंदरीत आजचं चित्र पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये आंबेडकरी समाज, आंबेडकरी विचार हा महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीत फक्त महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख म्हणजे सत्तेच्या आजूबाजूला असणारा असा प्रवाह असेल असं मी आपल्याला सांगू इच्छितो. तर आंबेडकरी जनता आहे तिथेच राहिली, ती फक्त मंडळी स्वतः नेते मंडळी पुढे गेलेली आपण पाहतो. त्यामुळं ती चळवळ वैयक्तिक स्वार्थासाठी होती की समाजाच्या हितासाठी होती हा प्रश्न अभ्यास करणाऱ्यांनीच अभ्यास करून त्याचा म्हणजे आपल्याला उत्तर द्यावं लागेल. पण तो एक सांगतो की जे नामांतराच्या इश्यूवरती हे सर्व मंडळी पुढे आली, त्या नामांतराच्या प्रश्नावरती यांनी जो काही लढा दिला किंवा का जे काही मिळवलं त्याला रिपब्लिक सेनेचा प्रचंड विरोध आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा नामांतरामध्ये अपमान झाला आहे अशा संबंधांपैकी आम्ही रिपब्लिक सेनेचे कार्यकर्ते आणि सैनिक आहोत. औरंगाबादच्या जाहीर सभेमध्ये जिथे 25-50 हजार लोक होते रिपब्लिक सेनेची अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये मी सांगितलं की हे नामांतर नव्हे तर नामविस्तार आहे. आणि तो नामविस्तार कसा, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या 7 जिल्हे हे रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या नावाने केले आणि 5 जिल्हे फक्त मराठवाडा विद्यापीठामध्ये ठेवून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देण्यात आलं. आणि त्या नाव देत असताना एक तर असं कधीही झालेलं नाही की कुठच्याही विद्यापीठाला नाव देत असताना असा नामविस्तार. दुसरं त्याच्यामध्ये 2500 म्हणजे 15-16 वर्षामध्ये जो हा लढा लढत होते तोपर्यंत 2500-3000 ॲट्रॉसिटीच्या केसेस झाल्या, तर त्या केसेससुद्धा त्यावेळेस काढून घेण्यात आल्या. त्यामुळं त्यानंतर दलितांचा ॲट्रॉसिटी ॲक्टचा कायदासुद्धा बोथळ झाला. त्याचबरोबर या मंडळींनी स्वतः की जे मंडळी शहीद झाले यांच्याबरोबर मध्ये पोचीराम कांबळे असतील, वाघमारे असतील, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, काही जणांनी म्हणजे घरं उद्ध्वस्त झाल्यामुळे मुंबईकडे आले, या सर्वांवर नंतर या नेते म्हणणाऱ्या मंडळी कधीच स्वतः जाऊन त्याच्या घरातल्या मंडळींची विचारपूसा केली नाही. अशा पद्धतीचे नेतृत्व आहे, हे फक्त पोट भरणाऱ्याचं नेतृत्व होतं. आणि त्याने नामांतर झालं, नामांतर झालं अशी दवंडी पिठवली. खरं म्हणजे आंबेडकरी चळवळीला ते मान्य नाही की बोना आम्ही रिपब्लिक सेनेतर्फे सांगू इच्छितो की या बाबासाहेब आंबेडकरांच्या झालेल्या अपमानाचा रिपब्लिक सेना बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशा स्पष्ट शब्दात आमची भूमिका आहे. त्यामुळे ही जी मंडळी आहेत ही नेते मंडळी नेते म्हणण्याच्या लायकीची नाहीत असं आमचं स्पष्ट मत आहे. यांनी समाजाला फसवलेलं आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी याने आपल्या म्हणजे इतर पक्षांच्या नाती लागून
आंबेडकरी जनतेचा प्रचंड अहित केलेला असं आमचं म्हणणं आहे. कार्यकर्ते अनेक पक्षांमध्ये जात होते, परंतु आज रिप्लेसिंगमुळे अनेक कार्यकर्ते मनसेमधून किंवा इतर बऱ्याच पक्षांमधून, काँग्रेस, राष्ट्रवादी याच्यामधून रिप्लेसिंगमध्ये येत आहेत. मागासवर्गीयांचे तर इतके म्हणजे मोठ्या पक्षांचे काही मागासवर्गीय सेल आहेत, त्यातले ते एवढे कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत कारण तिथे त्यांना मिळत असा तुझा भाव. यामुळे स्वतःची आंबेडकरी विचारांची चळवळ अत्यंत मजबूत करायची अशा प्रामाणिक इच्छेने आज रिप्लेस सेनेकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड उभा येत आहे. आणि मला भविष्यामध्ये एक दिसत आहे की आंबेडकर चळवळ ही अत्यंत मजबूत पायावर या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली तुम्हाला दिसेल.